कोणतेच कर्म कनिष्ठ प्रतेचे नाही माझा सुधारणेवर विश्वास नाही विकासावर आहे स्वत ईश्वराची जागा घेऊन समाजाला या मार्गाने जा त्या मार्गाने जाऊ नका असे आदेश मला द्यायचे नाहीत रामाच्या सेतूवर अल्पशी वाळू आणून देणाऱ्या खारीप्रमाणे मला व्हायचंय माझी भूमिका ही अशी आहे प्रथम आपण आपलं प्राप्त कर्तव्य करणं आवश्यक आहे त्यानंतर मग जीवनातील आणि समाजातील आपलं स्थान किंवा पद यानुसार आपलं जे कर्तव्य असेल ते आपण आचरलं पाहिजे प्रत्येक व्यक्ती जीवनात कोणत्या ना कोणत्या तरी अवस्थेत स्थित असते तिनं प्रथम त्याच अवस्थेशी निगडित असलेलं कर्तव्य करणं आवश्यक होय पण मनुष्य स्वभावातील हा एक मोठाच कमकुवतपणा आहे की माणूस कधीच स्वतःकडे दृष्टी वळवायला तयार नसतो आत्मनिरीक्षण त्याला रुचत नसतं एखाद्या सम्राटा इतकेच आपणही सिंहासनावर आरूढ होण्यास पात्र आहोत असं त्याला वाटत असतं पण जरी तो खरोखर लायक असेल तरी देखील त्यांनी प्रथम हे दाखवून दिलं पाहिजे की त्यांनी आधी स्वतःच्या अवस्थेशी संगत असं सगळं कार्य चोखपणे बजावलेलं आहे ते पूर्ण केल्यानंतर मगच अधिक उच्च कर्तव्य हाती घेण्याचा प्रश्न उद्भवेल त्यापूर्वी नाही त्यांनी जगाला दाखवून द्यायला हवं की ज्या लहान मोठ्या कार्याचा भार त्याच्या खांद्यावर टाकला गेलाय ती कार्य उत्तम रीतीने तडीला नेण्यास तो सर्वथैव समर्थ आहे तो असं करू शकेल तरच उच्चतर कार्य त्याच्या वाट्याला येतील उच्च पदाला अनुरूप असलेल्या कर्तव्यांचं पालन करण्यास आपण असमर्थ असल्यास प्रकृती म्हणजे निसर्गच आपल्यावर चोहीकडून आघातांचा वर्षाव करून आपण वस्तुत कोणत्या पदाला लायक आहोत ते लवकरच आपल्या निदर्शनाला आणून देते दे। ज्या पदाच्या कार्यास जो निरुपयोगी आहे तो दीर्घकाल त्या पदावर राहून त्या पदाचं कार्य समाधानकारक रीतीने करू शकेल आणि सर्वांचा संतोष संपादन करेल हे कदापि शक्य नाही म्हणून प्रकृती ज्याच्या संबंधी जो निर्णय देईल त्याविरुद्ध कुरकूर करण्यात काहीच अर्थ नाही आणि एखाद्याला हलक्या प्रतीचं काम करावं लागतं एवढ्याचसाठी त्याला सामान्य किंवा कमी लेखणं सुद्धा बरोबर नाही कर्तव्याच्या बाह्य रूपावरूनच ते आचरणाऱ्यांची श्रेष्ठ कनिष्ठता ठरवणं योग्य नव्हे कशा रीतीने आणि कोणत्या मनोभावानं तो ते कार्य करत असतो हे लक्षात घेऊनच वस्तुत त्याच्या योग्यायोग्यतेचा विचार व्हायला हवा रामायणामधील त्या खारीसारखं आपलं कार्य असावं सेतू बांधताना वानरांनी प्रचंड पर्वतचे पर्वत उपटून आणून समुद्रात टाकले आणि त्यांच्यावर मोठमोठ्या शिळांच्या आणि वृक्षांच्या राशी रचून तो प्रचंड सेतू बनवला या कामात ते सर्व गुंतले असताना एक मजेदार घटना त्यांच्या दृष्टीला पडली एक खार जवळच्या वाळूत लोळण घेई आणि नंतर त्या सेतूवर येऊन आपलं अंग झटकून त्याला लागलेले वाळूचं कण तिथे पसरून देई अशा रीतीने आपल्या सामर्थ्यानुसार वाळूचे कण आणून ती रामचंद्रांच्या त्या सेतू निर्माण कार्यास सहाय्य करत होती तिचं हे कार्य पाहून वानर हसू लागले त्यांच्यापैकी प्रत्येकजण एका खेपेला एक एक पहाड सारंच्या सारं जंगल किंवा वाळूचे प्रचंड ढीगचे ढीग आणून तिथे रचत होता म्हणून अर्थातच त्या खारीचे वाळू लोळणं आणि चार दोन कण घेऊन येणं हे बघून त्यांना हसू आवरलं नाही खारीचा तो उद्यम आणि वानरांचा तो उपहास पाहून रामचंद्र त्या वानरांना उद्देशून म्हणाले या खारीचं कल्याण असो ती आपली सर्व शक्ती एकवटून स्वतःकडून होईल तितकं करतीये म्हणून तिची योग्यता तुमच्यातील सर्वश्रेष्ठ वानरापेक्षा लेशमात्रही कमी नाही असं म्हणून त्यांनी मोठ्या प्रेमाने त्या खारीची पाठ थोपटली अजूनही खारीच्या पाठीवर ज्या लांब रेघा दिसतात त्या रामचंद्रांच्या बोटाच्या खुणाच होत अशी लोकांची समजूत आहे